नमस्कार सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अगदी कुरकुरीत ठिसूळ अशी शंकरपाळी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर सर्वात आधी एका पातेलीमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे व हे तूप अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता परातीमध्ये आपण मैदा घेणार आहोत। इथे मी साधारण 2 वाटी मैद्यासाठी 1/2 वाटी रवा व त्यासाठी 1/2 वाटी तूप वापरलेला आहे। आता गरम झालेलं हे तूप आपल्याला मैद्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। तूप व्यवस्थित आपल्याला मैदा व रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे पिठी साखर घालायची आहे। सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे शंकरपाळीचं हे पीठ मळून झालेलं आहे। हे पीठ आपल्याला झाकण ठेवून साधारण 1/2 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। आता 1/2 तासानंतर आपल्या पिठामधला रवा छान फुललेला आहे। आता शंकरपाळी बनवण्यासाठी आपण पिठाची एक पारी घेऊन जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे मध्यम जाडीची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे कटरच्या सहाय्याने आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी बनवून घेत आहे। आता या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तेल व्यवस्थित गरम झालं की मगच आपण यामध्ये शंकरपाळ्या ऍड करणार आहोत। या शंकरपाळ्या आपल्याला स्लो टू मीडियम गॅसवरच तळायच्या आहेत। अजिबात गॅस फास्ट करायचा नाहीतर शंकरपाळ्या आपल्या कुरकुरीत बनणार नाहीत। स्लो टू मीडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे दुपटीपेक्षा जास्त फुललेल्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।